दादा लावरे व्हिडिओ आज धुरळ्यात काढते. 13 वर्षांपूर्वीचा 14 सेकंदाचा व्हिडिओ काढून माझी प्रतिकात्मक तिरडी बांधण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु आजवर याविषयी अनेकांनी आक्षेपार्ह विधाने केली, त्याबद्दल भाजप काहीच बोलत नाही. याबाबत सुषमा अंधारे यांनी सभेत अनेक व्हिडिओ दाखवले. ना हिंदुत्ववासाठी ना निधीसाठी, हे गेले स्वतःच्या स्वार्थी 50 खोक्यासाठी. 40 गद्दार दादांनी नियत बदलली अशा शब्दात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील 40 आमदारांवर टीकास्त्र सोडले. सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या सभेमध्ये सुषमा अंधारे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की सभेमधून मी जे प्रश्न विचारते आहे त्यावर बोलण्यापेक्षा, माझ्या प्रश्नांची उत्तर देण्यापेक्षा भाजप मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु कायदा माझ्या बापाने लिहिला असल्यामुळे मी कधीच या जाळ्यात अडकू शकत नाही. सुमारे 13 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ पुढील मागील संदर्भ काढून हवे ते मजकूर सोशल मीडियावर भाजपद्वारे प्रसिद्ध केले जात आहेत असा आरोप करून, या अगोदर रविशंकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले आक्षेपार्ह लिखाण, भिडे गुरुजींची बातमी, निवृत्ती महाराजांची आणि इतरांची प्रवचने, तसेच पंतप्रधान मोदी आणि इतर भाजप नेत्यांनी केलेली विधाने याबाबतचे व्हिडिओ सभेत दाखवत त्यावर भाजपचे नेते काहीच का बोलत नाहीत असा सवालही अंधारे यांनी केलाय. आमदार शहाजी पाटील यांच्याविषयी बोलताना अंधारे म्हणाल्या की शहाजी बापू माझे दादा सत्तेसाठी नेहमी लाचारी करतात. सांगोला तालुक्यातील माझ्या या भावाने वसंतदादा सुदगिरणी, पतंगराव क्रेडिट सोसायटी, राधाकृष्ण संघ, एक कुक्कुटपालन आदी संस्थांचं काय झाले अशा प्रश्नांची उत्तरे अगोदर द्यावीत. शहाजी बापू तालुक्याला निधी देत नाहीत म्हणून शिंदे गटात गेल्याचे सांगतात. तालुकाला मोठ्या प्रमाणात निधी आणल्याचा आणि मरेपर्यंत शिवसेना सोडणार नसल्याचा शहाजी पाटील यांचा व्हिडिओ त्यांनी सभेत दाखवला. आज तालुक्याला टक्केवारीचे ग्रहणच लागले असा आरोपही त्या अंधारे यांनी केलाय. या महाप्रबोधन सभेत आमदार शहाजी पाटील यांच्यावर टीका टिप्पणी करताना स्वर्गीय गणपतराव देशमुख, आबासाहेब यांच्याविषयी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या 50 वर्षाच्या कार्यकाळाबद्दल बरेच त्या बोलून गेल्या. शेवटी पत्रकारांनी या व्यासपीठावर शिवसेनेबद्दल बोलण्यापेक्षा तुम्ही शेकाप बद्दल जास्त बोललात असं विचारले असता मला शहाजी पाटील काय आहे एवढं सांगायचं होतं. महाप्रबोधन यात्रा असूनही प्रचार सभा नसल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितलंय.